आपण पुढची बातमी पाहूयात. एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नाहीये. डेंग्यू आणि मलेरिया यांची चाचणी केली असता तो जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे. मात्र पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्यानं अजूनही त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटीबायोटिक सुद्धा सुरू आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशक्तपणा असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हळूहळू तब्येत सुधारायला सुरुवात होईल असं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील. अक्षय. मुख्यमंत्र्यांची तब्येत खरीच म्हणजे एकनाथ शिंदे यांची तब्येत जी आहे ती खरीच बिघडलेली आहे, ते नाराज आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळेच आम्ही थेट ज्युपिटरमधल्या काही डॉक्टरांशी सल्ला मसलत की त्यांच्याशी आम्ही थेट मी थोड्या वेळापूर्वी बातचीत केली आणि यातूनच काही डॉक्टरांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे की खरंच एकनाथ शिंदे यांची तब्येत जी आहे ती गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ही डाऊन आहे. त्यांना 105 पर्यंत ताप हा अगदी काल परवापर्यंत येत होता, मात्र अँटीबायोटिक त्याच्यावर त्यांनी सुरू केलेले होते आणि अँटीबायोटिक सतत घेत असल्यामुळे सलाईन त्यांना लावण्यात आलेले होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं अशक्तपणा देखील त्यांना आलेला आहे. आणि म्हणूनच गेल्या 2 दिवसापासून त्यांनी कोणत्याही बैठका घेतलेल्या नाहीत, कोणालाही ते भेटले नाहीत आणि त्यांना केवळ आराम करण्याचा सल्ला हा डॉक्टरांनी दिलेला आहे. सतत आराम केल्याच्या नंतर ते 1-2 दिवसात आणखी बरे होऊ शकतील असं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे. पांढऱ्या पेशी देखील कमी जास्त होत आहेत, त्याच्यामुळे नेमकं काय कारण आहे या तापाच्या मागचं हे शोधण्याचा प्रयत्न केला. रक्ताचे नमुने घेतले गेले आणि त्यानंतर डेंग्यू आणि मलेरियाची देखील तपासणी केली गेली, मात्र ही तपासणी देखील निगेटिव्ह आलेली आहे. आणि त्यामुळे हा ताप नेमका कशामुळे आहे, कोणता ताप आहे हे शोधण्याचा प्रयत्न आता केला जातोय. पण त्याच्या बाजूला असं देखील सांगितलं आहे डॉक्टरांनी की हळूहळू त्यांची तब्येत जी आहे ती आता सुधारत आहे, बरी होती आहे, अशक्तपणा कमी होतोय, मात्र तरी देखील कोणालाही न भेटण्याचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांचा आहे. आणि म्हणून आज देखील ज्या इतर बैठका होत्या त्या देखील ऑनलाईन त्या एकनाथ शिंदे घेतील अशी शक्यता सांगितली जाते. अजूनही निश्चित त्या संदर्भातली माहिती नाही आहे, मात्र आजच्या दिवसात देखील काही लोकांना भेटतील की नाही ही शंकाच आहे. आता थोड्या वेळापूर्वीच भरत गोगावले आमदार आलेले आहेत, आमदार महेंद्र सुर्वे आलेले आहेत, या दोघांची देखील एकनाथ शिंदे हे भेट घेतात की नाही हे आपल्याला थोड्या वेळातच कळेल. मात्र काल आणि परवा तर त्यांनी कोणाचीही भेट घेतली नव्हती, कारण डॉक्टरांचा सल्ला होता की आराम करायची गरज आहे, अजूनही अशक्तपणा प्रचंड आहे. अमोल. अक्षय धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.